न्यूज लाइन अचूक वेधक 31 जुलै 2020 रात्री 12 पर्यंतच्या कालावधीसाठी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज 26 जुलै रोजी सायंकाळी उशिरा सुधारित आदेश लागू केला आहे। कोरोना संक्रमणाचा वाढता वेग विचारात घेता 31 जुलैपर्यंत जीवनावश्यक वस्तूंसह अत्यावश्यक सेवा किराणा दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार आहेत, इतर सर्व दुकाने ही बंद राहतील असे सुधारित आदेशात नमूद करण्यात आले आहे। दारू वाईन बियर तत्सम मद्याची घरपोच सेवा या कालावधीमध्ये सुरू ठेवायला मंजुरी देण्यात आली आहे। तसेच शिवभोजन थाळी व कोविड-19 सेवेतील हॉटेल वगळता इतर सर्व हॉटेल बंद राहतील। सलून व्यवसाय देखील बंद ठेवण्याचे या आदेशामध्ये नमूद आहे। मटण मासे अंडी विक्रीस विहित वेळेत घरपोच सेवेसाठी मान्यता असेल। तसेच धार्मिक स्थळे प्रार्थनास्थळे देखील पूर्णपणे बंद राहणार आहेत असे आज उशिरा काढलेल्या सुधारित आदेशामध्ये नमूद आहे। सदर आदेशाची पायमल्ली अगर टाळाटाळ किंवा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास किंवा आदेशाला विरोध करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत। दरम्यान प्रत्येक विभागीय अधिकारी यांना इन्सिडेंट कमांडर म्हणून विशेष अधिकार दिलेले आहेत। कंटेनमेंट भागासाठी किंवा कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या ठिकाणी काय भूमिका घ्यायची किंवा ती भूमिका ठरवण्याचे अधिकार देखील उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। सुधारित आदेश 31 जुलैपर्यंत लागू राहणार आहे। याआधी प्रसिद्ध झालेली बातमी ज्या आदेशावर प्रसारित करण्यात आली होती तो आदेश जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात आला असून सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी आज 26 जुलै रोजी सायंकाळी उशिरा काढलेल्या सुधारित आदेशाचे तंतोतंत पालन साताऱ्यात जिल्हावासीय करतील असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे। द न्यूज लाइन अचूक वेधक